नगराध्यक्षांनी उपोषण सुरू केलेलं होतं, काय एकंदरीत निवाडा निघाला यातून? आम्ही माध्यमांमधून जी बातमी पाहिली होती की देशभरामध्ये साईबाबांची मंदिर उभारण्याकरता संस्थान निधी देणार आहे, मला ते थोडं आश्चर्य वाटलं. परंतु माजी नगराध्यक्ष अनितभाई जगताप आणि त्यांचे प्रति विजयराव माजी नगरसेवक उपनगराध्यक्ष होते, आमचे रवी गोणकर जे माजी नगरसेवक होते त्यांनी अमरण पुष्ण सुरुवात केली. खरं अशा कुठलाही प्रस्ताव एक तर शासनाचा विचार देत नाहीये. मी मान्य जिल्हाधिकारी मोदींशी चर्चा केली होती, ते सदस्य समितीमध्ये ते एक सदस्य आहे, त्यांनी मला सांगितलं असं कुठलाही ठराव विशेष विश्वस्त मंडळात झालेला नाहीये. आणि मला वाटतं मी मुख्य कार्यकारी अधिकारी मागे सूचना दिलेल्या आहेत की सध्या संस्थेचा संस्थाचा जो कारभार आहे तो आपण नियमित करा, नियमाने करा. काय करायचं जे धोरणात्मक निर्णय करायचे असतील आपल्याला कोणतेही, ते ज्यावेळी मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे जेव्हा नवीन विश्वस्त व्यवस्था समिती अस्तित्वात येईल त्याला निर्णय करू द्या. कारण त्याच्यामध्ये वेगळ्या विचाराचे प्रवाहाचे लोक असतात आणि मग अतिशय विचारपूर्वक काही ते निर्णय करतील. परंतु दुर्दैवानं त्यांनी मला वाटतं स्वतःच मत व्यक्त करताना ते स्वतःच व्यक्तिगत म्हणून मांडायला पाहिजे होतं. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून हे खरं भाष्य करण्याचा अधिकारही नव्हता. म्हणून मी त्या उपोषण करताना विनंती केली, मी स्वतः आलो की अशा कुठल्याही प्रकारचे देणग्या देशभरामध्ये साईबाबा मंदिराच्या उभारणीसाठी दिल्या जाणार नाही आणि त्या शासनाची मान्यताही नाही आहे आणि मान्यता देण्याचा प्रश्नच नाही. नंतर दर्शन कॉम्प्लेक्सच्या बाबतीमध्ये एक बऱ्याच दिवस तो कॉम्प्लेक्स बांधून तयार आहे, शैक्षणिक कॉम्प्लेक्स तयार आहे. आमचा प्रयत्न होता की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी उद्घाटनाला यावं, परंतु आपल्या कल्पना आहे की ते विश्वनेता म्हणून त्यांच्यावर कोणी भूमिका ते बजावत आहे. कारण आपल्या भारत देशामध्ये नाही तर जगामध्ये त्यांचं नेतृत्व आता मोठ्या मोठ्या राष्ट्रांनी मान्य केलेलं आहे. सबळपणे वेळेचे प्रश्नबंधन आहे पण तरी ऑनलाईन उद्घाटन करता येईल का म्हणून विनंती करू. माननीय आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती केलेली आहे की आदरणीय प्रधानमंत्र्यांनी त्यासाठी काही वेळ घेता येईल का. परंतु 24 तारखेला दसऱ्याच्या मुहूर्तावर शैक्षणिक कॉम्प्लेक्सचं आपलं दर्शन कॉम्प्लेक्सचं काम त्याचा वापर सुरू करावा, तोपर्यंत वेळ मिळाली तर ठीक आहे. नंतर काम त्या दर्शन कॉम्प्लेक्सचा वापर सुरू करून नंतरही लोकार्पण सुरू आपल्याला करता येईल. त्यामुळे मला वाटतं उपोषणकर्त्यांच्या ज्या मुख्य मागण्या होत्या त्या आपण तत्वता मान्य केलेल्या आहेत आणि त्यांनी आता आमची विनंती मान्य करून उपोषण सोडलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.